स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका लवकरच लीप घेत आहे, त्यामुळे मालिकेतले मुख्य चेहरे बदलण्यात आले आहेत. मालिकेत आत्तापर्यंत जिजामातांची भूमिका अमृता पवार साकारत होती, पण मालिकेला खास प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे तिच्या जागी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला घेण्यात आलं आहे. भार्गवीला आजवर आपण चार दिवस सासूचे, अनुबंध, पिंजरा, असंभव आणि मोलकरीण बाई अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहिलं आहे. सोबतच तिने सिया के राममध्ये सीताच्या आईची भूमिका साकारली होती. यासोबतच तिने संदूक, तुका पाटीलसारखे सिनेमे देखील केले आहेत, त्यामुळे भार्गवीला या भूमिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सोबतच शहाजीराजेंची भूमिका ही अभिनेता शंतनू मोघे करणार आहे. तर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने याआधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजींची भूमिका साकारली होती. तर मग भार्गवी आणि शंतनूला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये सांगा.